आणि राहुल गांधींच्या याच मुद्द्यावरनं सध्या विधिमंडळामध्ये संजय शिरसाट बोलतात. माझी घटना सांगतो, माहीमध्ये कोणी अतिक्रमण केलं आहे का हिंमत त्यांची? आज सकाळी आमच्या मुख्यमंत्र्यांनी ते उद्ध्वस्त केलं, आज उद्ध्वस्तही केलं, त्याच्याबद्दल कोणी अभिनंदनाचा ठराव मांडा तुम्ही खऱ्या अर्थानं. म्हणून अध्यक्ष महोदय सावरकरांबद्दल या सभागृहामध्ये आम्ही त्यांच्या राहुल गांधी विरोधात एक ठराव या ठिकाणी आम्ही मांडू इच्छितो, त्याला आपण परवानगी द्या. बोला अध्यक्ष महोदय. नाही नाही बघा एक मिनिट, मी तुम्हाला बोलायला देतोय, तुम्ही जागेवर बसा महोदय, नाही तर मी पुढे जाणार. तुम्ही जागेवर बसा नाही तर मी पुढे जाणार. अध्यक्ष महोदय सभागृहाच्या भावनांना आपण सगळ्यांना देतो पाहिजे. अध्यक्ष मी देतो आपल्याला, मी देणार आपल्याला. अध्यक्ष महोदय काय देणार आहे, माफी मागणार आहात का? हो माफी मागणार आहात का? मी आपल्याला दोन मिनिटं मी देतो, शांत करतो आणि देतो. अहो शांत महोदय देतो, शांत करतो आणि देतो तुम्हाला. अध्यक्ष महोदय राहुल गांधी यांनी परदेशात भारताचा जर अपमान केला मी त्यांना बोलायला जागेवर जा. भारत स्वतंत्र होण्यासाठी ज्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या नावाच्या मागे स्वातंत्र्य वीर राहिलं त्या सावरकरांचा आपण अपमान केला. अध्यक्ष महोदय एक बाळासाहेब ठाकरे होते ज्यांनी मनीष शंकर अय्यरने अपमान केला तर पायातले जोडे काढून मनीष शंकर अय्यरला भारतचा जोडे मारो आणि अध्यक्ष महोदय असं नाही खाण्याच्या लायकीचे बरोबर नाही. तुम्ही विरोधी हे बरोबर नाही आणि म्हणून चुकीचं आहे. या पद्धतीने सावरकरांचा अपमान केला, भारताबाहेर भारताचा अपमान केला. राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे. बाळासाहेब थोरात तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही तुम्हाला बोलायला दिलं जागेवर जा. तुम्ही खरे अध्यक्ष महोदय जागेवर जा, तुम्ही जागेवर जा. जागेवर जा. सभागृहाची बैठक 10 मिनिटांकरिता स्थगित केली जात आहे. तर राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरनं जोरदार गदारोळ सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे. भाजप शिवसेना दोघांनी आक्रमक भूमिका घेतली आणि राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे झालेल्या गदारोळानंतर सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलेलं आहे. राहुल गांधींनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागायलाच हवी असं आशिष शेलार यांनी म्हटलं आणि सभागृह सुरू होण्यापूर्वी सुद्धा सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींच्या प्रतिमेला फोटोला जोडे मारो आंदोलन केलं होतं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.